नमस्कार मी मिताली राज सद्गुरुजी आमच्याबद्दल दर दिवशी उठणाऱ्या मतांकडे दुर्लक्ष करण्याची ताकद कुठून आणि कशी मिळवायची याबद्दल थोडं सांगू शकाल का नमस्कार मिताली मी असं ऐकलंय की तू बॉल उत्तम टोलवतेस फक्त बॉल टोलवत राहा आणि सर्वांचं मत बदलेल हॅव <laughs> लोकांचं प्रत्येक गोष्टीबद्दल मत असतं पण तुला किंवा कुणालाही यानं फरक का पडावा कारण इतरांचं मत आपल्यासाठी तेव्हाच महत्वाचं ठरतं जेव्हा आपण काय करतो हे आपल्याला स्पष्ट नसतं तर इतरांच्या मता मताविरुद्ध लढण्याऐवजी आपण काय करतोय आणि कशासाठी करतोय याबद्दल आपल्यात स्पष्टता निर्माण करणं हे जास्त गरजेचं आहे जर ही स्पष्टता आपल्यात वाढली तर इतरांच्या मतानं काही फरक पडणार नाही मग लोकांची आपल्याबद्दल मतं नसतील का असतीलच मत असणं हा त्यांचा अधिकार आहे तर कानडी संत बासव म्हणतात मृगगळी गंजी दोन शब्द ऊरलोंदु माडी माती गंजीदंत याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचं घर डोंगरावर आणि जंगलात बांधलत तर तुम्हाला जनावरांची भीती आहे तुम्ही तिथे असायलाच नको होत मग तुम्ही बाजारपेठेत घर बांधलत आता बाजारपेठेतल्या आवाजांचीच तुम्हाला भीती वाटते ते तुम्हाला राहण्यासाठी योग्य जागा नाही आहे आता तुम्ही समाजामध्ये राहता आणि इतर लोक काय म्हणतील याची तुम्हाला भीती आहे नाही हा सामाजिक जीवनाचा एक भाग आहे कुणीतरी सतत काहीतरी म्हणत राहणार पण आज ते सोशल मीडियामुळे मोठं बनवलं जात आहे पण खरं तर नेहमीच लोकांची मतं होती एकेकाळी तुम्हाला फक्त दोन किंवा तीन किंवा पाच लोकांच्या मतांशी लढावं लागायचं आज तुम्हाला पन्नास लाख लोकांच्या मतांशी लढावं लागतं कारण ते सर्वजण स्वतःला व्यक्त करत फिरत आहेत काही हरकत नाही ते त्यांना हवं ते म्हणू शकतात पण सर्वात महत्वाचं म्हणजे आपण आपल्या आयुष्यात पूर्ण स्पष्टता आणणं की आपण आपल्या आयुष्यामध्ये काय नेमकं करतोय आणि ते कशासाठी करतोय याबद्दल जर हे स्पष्ट असेल तर मतं हवेत फिरत राहतील आणि मतं बदलतीलही तू फक्त बॉल व्यवस्थित टोलाव तु आणि तुला दिसेल की सर्वांची मतं बदलतील <laughs>